हेडलाईन्सचे प्रायोजक आहे NBC बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी। प्रकाश आंबेडकर सोबत नसले तरी देखील आम्ही जिंकू, खासदार संजय राऊतांचं वक्तव्य। तर प्रकाश आंबेडकर सोबत हवे, वंचितनं मागितलेल्या जागांपैकी 4 जागांचा प्रस्ताव दिला, राऊतांची माहिती। ठाकरे गट आणि शरद पवार गटाची आज संध्याकाळी महत्वाची बैठक, पवार ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मातोश्रीवर बैठकीचं आयोजन। उद्या ठाकरे गटाच्या उमेदवारांची यादी येणार, 15 ते 16 जागांवरील उमेदवार जाहीर करणार, खासदार संजय राऊतांची माहिती। सोलापूर लोकसभेमध्ये भूमिपुत्र विरुद्ध आयात असा वाद रंगण्याची शक्यता, बीडचं पार्सल बीडला परत पाठवूया, प्रणिती शिंदे समर्थकांच्या पोस्ट व्हायरल। मी सोलापूरची लेख, पुढील 40 दिवस भान राखा, काँग्रेसच्या प्रणिती शिंदेंचं राम सातपुतेंना पत्र। तर विरोधकांनी उपरे या विषयावर बोलू नये, सुशीलकुमार शिंदेंचा परिवार धाराशिवमधून पुण्यामध्ये स्थायिक झालेला, मी सोलापूरचा आमदार, राम सातपुते यांचं प्रणिती शिंदेंना प्रत्युत्तर। भाजपचे धैर्यशील मोहिते पाटील शरद पवार गटाच्या वाटेवर, रणजितसिंह नाईक निंबाळकरांना उमेदवारी जाहीर झाल्यानं मोहिते पाटील कुटुंब नाराज। विचारात घेतलं जात नसल्यामुळे सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीला शिंदे गटाचा विरोध, बारामती लोकसभा मतदारसंघाचा प्रचार करू नका, शिंदे गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचा व्हॉट्सअप मेसेज व्हायरल। प्रकाश शेंडगेंचा पक्ष बारामतीची लोकसभा निवडणूक लढवणार, दौंडमधील महेश भागवत बारामतीमध्ये प्रकाश शेंडगेंच्या पक्षाचे उमेदवार असणार। दत्ता भरणेंच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर सुप्रिया सुळेंना डिवचलं, मामांनी रोखठोक भूमिका घेतली तर पळता भुई थोडी होईल, भरणेंच्या कार्यकर्त्यांचा सुप्रिया सुळेंना इशारा। नाशिकच्या जागेवरून महायुतीमध्ये कलह, हेमंत गोडसेंवर अन्याय होऊ देणार नाही, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। तर नाशिकच्या जागेसाठी भाजप नेते अन्नत्याग करतील, दिनकर पाटलांचा इशारा। अंतर्गत मतभेद बाजूला ठेवून महायुतीचं काम करा, महायुतीचा उमेदवार विजय होईल एवढंच बघा, बारामती अहमदनगर बाबत झालेल्या बैठकीत फडणवीसांच्या सूचना। IPL आज बंगळुरू विरुद्ध पंजाबची लढत, रात्री 7:30 बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर सामन्याला सुरुवात होणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे NBC बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी।